बाळराजे पाटील लढवणार पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक कालच्या बाळराजे पाटील यांच्या फेसबुकवरील पोस्टनं पुन्हा एकदा पुणे पदवीधर मतदारसंघ चर्चेत आलाय काल आपण थेट मुंबईतून त्यांच्या नावाची बातमी वाचली तर या मतदारसंघासाठी अशाच माणसांची गरज आहे कोणत्याच पक्षानं आपला अधिकृत उमेदवार जाहीर केला नसला तरी बाळराजे पाटील यांची सुप्त इच्छा यामध्ये दिसतीये बाळराजे पाटील हे सोलापूरच्या राजकारणातील एक वजनदार नाव आहे जुनी जाणती माणसं सांगतात त्यांचे आजोबा आणि मोहोळचे पहिले आमदार बाबूराव अण्णा पाटील इतकाच बाळराजे पाटील यांच्यामध्ये करारी बाण आहे सहकार जिल्हा परिषद पंचायत समिती सोबतच अनेक संस्थांचे त्यांनी स्वतः प्रतिनिधित्व केलाय राष्ट्रवादीनं जर फक्त निष्ठा हा अजेंडा उमेदवारी देताना ठेवला तर बाळराजे यांचा नंबर अव्वल असेल मुळात एका तालुक्यापुरते न राहता त्यांनी जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी तरुणांचे जाळे निर्माण करीत अनेकांशी आपले स्नेहाचे संबंध ठेवले आहेत राजकीय अनुभव आणि कोणतीही लढत जिंकण्याची ताकद फक्त या उमेदवारात असणार आहे सोलापूर जिल्ह्यानं अनगरकरांचे राजकारण जवळून अनुभवलंय कोणत्याच गोष्टीचा अहंकार आणि घमंड या माणसाला नाही खरं तर याआधी राजन पाटील यांना विधानपरिषद द्यावी म्हणून कित्येकांनी मागणी केली पण आपल्याला कोणतेच पद नाही दिले तरी आपण पक्षासाठी कायम निष्ठावंत असू असेच ते आजपर्यंत सांगत आलेत परवाच्या त्यांच्या वाढदिवसाच्या पोस्ट कार्यकर्त्यांनी त्यांच्या ट्विटर वॉलवरती टाकल्या तेव्हा या माणसांची क्रेज समजली साताऱ्याच्या सभेत गेल्यानंतर त्यांच्या भोवती गोळा झालेल्या तरुणांनी आमच्या मनात त्यांचा मना आदर अजून वाढवला खरं तर बाळराजे यांचे लढणाऱ्यांचे रक्त आहे दांडगा जनसंपर्क आहे त्यांची उमेदवारी या मतदारसंघासाठी जाहीर झाली तर कित्येक जण त्यांच्या विजयासाठी मनापासून काम करतील बाळराजे नेते म्हणून पेक्षाही माणूस म्हणून एकदा जाणून घ्यावं आजच कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे खूप सहज सोपे वागणं आपल्याला त्यांच्या जवळ घेऊन जातं बाळराजे तुम्ही मैदानात यावे लढण्याची तयारी करावी पुणे पदवीधर मतदारसंघात आपल्या नावाचा गुलाल उधळू एवढा मात्र पक्का विश्वास कार्यकर्त्यांनी केलाय फुल चिंचोळीवरून सावता जाधव आवाज महाराष्ट्राचा साठी